लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यात 45 जागा जिंकण्याचं लक्ष भाजपनं ठेवलंय आणि त्याच संदर्भात भाजपची रणनीतीही ठरली आहे. राज्यातले काही मंत्री तसंच मोठ्या नेत्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाणार अशी माहिती सूत्रांनी दिली. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपनं केंद्रीय मंत्र्यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं होतं. त्याचा मोठा परिणाम निकालात पाहायला मिळाला. तेव्हा हीच रणनीती महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीसाठीही भाजप अवलंबणार असल्याची माहिती. राज्यात नव्या आणि तरुण चेहऱ्यांना संधी देण्याची भाजपची रणनीती आहे. निवडणुकीला कोणाला उतरवायचं हा विषय सर्वस्वी आमच्या शीर्षस्थ नेतृत्वाचा आहे. महाराष्ट्रातना एकनाथरावजी शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब, अजित दादा. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. ये शीर्षस्थ नेते महाराष्ट्रातन जे काही निर्णय घेतील तो केंद्र सरकार आणि संसदीय मंडळ त्यावर शिक्कामोर्तब करेल. तर भाजप कोणत्या जागेवर कोणाला संधी देण्याची शक्यता आहे बघूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. बघा, पंकजा मुंडेंना बीडमधून लोकसभेसाठी संधी दिली जाऊ शकते. पियुष गोयल यांना उत्तर मुंबई, माधुरी दीक्षित उत्तर मुंबई, मंगल प्रभात लोढा दक्षिण मुंबई, राहुल नार्वेकर दक्षिण मुंबई, सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर, गिरीश महाजन जळगाव, भागवत कराड छत्रपती संभाजीनगर, अतुल सावे छत्रपती संभाजीनगर. काही आमदार आणि मंत्र्यांना सुद्धा आता लोकसभेसाठी त्यांची नावं चर्चेत आहे, त्यांच्या नावांचा विचार सुरू आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे